नमस्कार दोस्तों, अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हां दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहां पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहां पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहां पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहां पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 इयर्स का एक्सपीरियंस है, यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 इयर्स से पढ़ा रहे हैं, शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं, साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूँ कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है, अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज मिलती है, टिप्स मिलती है जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विजर्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास हर कोर्स में, मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब यह है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो, साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है, प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिविज़न किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है, आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आके आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर हैं, कितना पीछे है, कितना आगे है और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PW जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं, इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ आहे त्याचा पहिला भाग आपण अभ्यासला, मातीची सावली, या पाठाचं आज आपल्याला दुसरा भाग काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे। या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलेला आहात की कशा पद्धतीनं जो ग्रामीण भागातून शहरामध्ये गेलेला एक व्यक्ती, याचं नाव आहे फरसू, या फरसू या माणसाला त्याच्या मुलाच्या घरामध्ये जी वागणूक मिळते, तिच्या सुनेकडनं जी वागणूक मिळते आणि त्या वागणुकीला कंटाळून जो फरसू व्यक्ती त्याची काय प्रतिक्रिया येत असते ते आपण या पूर्वीच्या भागामध्ये अभ्यासलेला आहात। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या पाठाचा जो उर्वरित राहिलेला भाग आहे तो उर्वरित भाग आज आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसाल तर पाहून घ्या, आज आपल्याला दुसरा भाग अभ्यासायचा आहे। जर तुम्ही पाहिला असेल तरच तुम्हाला हा दुसरा भाग समजेल, नाहीतर तुम्हाला समजणार नाही, यासाठी तुम्हाला पहिला भाग पाहणं आवश्यक आहे। म्हणून पहिला भाग पाहून घ्या, यानंतर तुम्ही हा दुसरा भाग पाहायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये आपण पान नंबर 47 या दुसऱ्या परिच्छेदापर्यंत आपण अभ्यासणार। इथून पुढे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। बघा, त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्यांनी 4 पोरं वाढवली, 3 पोरीची लग्न करून सासरी पाठवल्या, तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घेतले, म्हणू हा शेवटचा। बघा, जो फरसू होता त्याला फक्त 1.5 एकर जमीन होती, या 1.5 एकर जमिनीमध्ये त्यांनी त्या 1.5 एकर जमिनीमध्ये काळी कसदार जमीन तयार करून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊन त्यांनी काय केलं होतं, 4 मुलं वाढवली
आणि चार मुलं वाढून त्यातली तीन जे मुली होत्या म्हणजे तीन पोरींचे लग्न त्यांनी त्या जेमिनी यावरच मेहनत करून त्यांनी त्या तिन्ही पोरींचं लग्न करून दिलं होतं आणि त्यांना सासरे सुद्धा पाठवलं. जातानी असं तसं पाठवलेलं नाही तर त्या तीनही मुलीचं गळा झाकतील म्हणजे तिन्ही मुलींचे गळे झाकतील एवढा दागिना त्यांनी त्यांच्या मुलींसाठी करून दिलेला आहे. म्हणून त्याचं उत्पन्न जर बघितलं त्यांची मेहनत जर बघितली तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी मेहनत पाहायला मिळते आणि त्यांनी त्या दीड एकर जमिनीच्या तुकड्यावरच त्यांनी त्यांचं घर चालवलं, मुलं वाढवली आणि तीन मुलींचे लग्न सुद्धा करून दिले आणि त्यामध्ये जो चौथा मुलगा होता तो मनू. बघा फरसू तिसरी चौथीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे, मातीत बोट घालायला तो नाखुश असतो हे फरसूला कधीच जाणवलं होतं. पण तो काहीच बोलायचं नाही, हातपाय चालतील तोवर या मातीची चाकरी करायची हे त्यानं त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस तो उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. बघा परसू आता कधी चौथी तो त्याच्या आयुष्यामध्ये चौथी पाचीच्या वर तो शिकलाच नाही कारण की त्या परिस्थिती हालावीच असल्यामुळे त्याला कोणी शिकवलं नाही. पण त्याला माहिती होतं मी जर नाही शिकलो तरी मला माझ्या मुलांना शिकवायचं आहे. म्हणून त्याने काय केलं, त्याचा जो मुलगा आहे मनूला त्याने शिकवलं, उच्च शिक्षित बनवलं आणि त्याला एका इंग्रजी नावाच्या कंपनीमध्ये त्याने त्यासाठी नोकरीसाठी पाठवलं. त्या ठिकाणी तो नोकरीला सुद्धा लागला आणि मनूला हे अगोदरच माहिती होतं की माझा मुलगा मातीमध्ये हात घालणार नाही, त्याला मातीमध्ये हात घालायला आवडत नाही, तो कधीच या मातीमध्ये काम करणार नाही. पण परसूला एवढं माहिती होतं जोपर्यंत आपल्यामध्ये जीव आहे, आपला संसाराचा गाडा जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत आपले हातपाय जोपर्यंत चालतील, आपल्या हातापायामध्ये जोपर्यंत मेहनत ताकत आहे तोपर्यंत आपण या काळ्या कश या जमिनीची चाकरी करू, या काळ्या कसदार जमिनीला आपण कसायचं आहे आणि या जमिनीची चाकरी करायची आहे आणि आपल्या मुलांच्या आपल्या जसं मनूला आपण जीव लावतो त्याला हवं ते नवं त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण त्याला पुरवठा करतो तसंच आपण या आपल्या झाडाला काय करूया आपण जीव लावूया आणि ते काय करायचे या झाडाला सुद्धा जीव लावायचे. आपल्या पोटच्या मुलासारखं त्याने झाडाला जीव लावला कारण त्याला माहित होतो एकदा माणूस बदलू शकतो, माणूस आपल्या माणसाची कदर करणार नाही, तो त्याची जागा विसरून जाईल पण निसर्ग ही जागा त्याची कधी विसरत नाही. झाडांना जर तुम्ही जीव लावलात त्याचं पालन पोषण जर केलात तर तुम्हाला तो झाड एक दिवस तुम्हाला तो परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो फरसू जो व्यक्ती आहे तो फरसू म्हणतो की मला माझ्या मुलाच्या पोटच्या मुलासारखं मला झाडाला जीव लावायचा आहे, जोपर्यंत माझ्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत मला या कशाची या जमिनीची या मातीची चाकरी करायची आहे असं फरसू म्हणतो. बाबा चला जेवून घ्या. मनूचा आवाज ऐकून परसू दचकला, तो कुठून उभा राहिला, किंचित थकल्यागत वाटले त्याला. हां पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत ना, झाडापायानं आधार घेऊन वाढवताना हयात गेले आपला आधार तर कधीच तुटू पडला. आता स्वतः सांभाळला पाहिजे, आपण आपला आधार स्वतः झाला पाहिजे, आपणच आपला आधार. आता बघा तेव्हा जेवण घ्यायची वेळ आली तेव्हा मनू आपल्या वडिलाला आवाज दिला आणि त्याला सांगितलं की बाबा चला जेवूया, असं जेवून घ्या असं त्यांनी म्हणलं. बघा जेवून घ्या म्हणल्यानंतर फसूला असं दचकल्यासारखं वाटलं, त्याला घाबरल्यासारखं वाटलं. तो तसाच उठून उभा राहिला आणि उठल्यानंतर त्याला असं जाणवलं की जेव्हा मी चिंचेच्या झाडाखाली बसायचो, ज्या चिंचेच्या मुळावर बसायचो, उठत असताना त्या चिंचेचं मूळ मला आधार द्यायचं, मी त्या चिंचेच्या मुळावर हात ठेवून तो मी उठायचो, आज तो हात तो चिंचेचं झाड मला दूर झालेला आहे, तो चिंचेचं झाड आता माझ्या सोबत नाहीये, झाडापानांना आधार देऊन मी वाढताना हयात गेली, पण आता शहरी शहरामध्ये आल्यामुळे मला त्या गोष्टीची काहीच नाही. तो म्हणतो की आपला आधार हा कधीच तुटून पडलेला आहे. आपला आधार म्हणजे त्याची जी पत्नी होती
ती पत्नी ही कधीच निघून गेली होती, तेव्हा त्यामुळे तो एकटा पडला होता. आणि फरसू म्हणतो की आपला जो आधार होता तो आधार कधीच तुटून पडलेला आहे, आता आपला स्वतःचा स्वतःला आधार झाला पाहिजे. आणि स्वतःला जेवढं सांभाळता येईल तेवढं आपण सांभाळलं पाहिजे. आणि स्वतःला जसं सावरता येईल, स्वतःपासून स्वतःला कसं आधार देता येईल तेवढा आधार देऊन आपल्याला राहिलेला जो जीवन आहे तो जगून घ्यायचंय असं फरसू तो निश्चित करत आहे. काय स्वप्न बघत उभे राहतात कोण जाणे, अख्खा दिवस रांधीतच बसाव का आम्ही. फरसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जीवनाच्या टेबलावर येऊन बसला. बघा, जसा बाबा मनूचा बाबा जसा घरामध्ये येऊन जीवनाच्या टेबलावर जेव्हा बसला तेव्हा स्वयंपाकघरातून मनूच्या वडिलाच्या म्हणजे फरसूच्या कानावर येईन इतक्या आवाजामध्ये मधून आवाज आलं. काय आवाज आलं, काय सपन बघतात काय ठाऊ, म्हणजे कोणते स्वप्न बघतात काय माहिती. आम्ही काय सारखंच दिवसभर काय करायचं, दिवसभर या स्वयंपाकघरामध्येच राहायचं का, रांधीत बसायचं म्हणजे काय, या दिवसभर आम्ही या स्वयंपाकघरामध्येच बसायचं का असं त्या मनूची पत्नी स्वयंपाकघरातून आवाज देते. आणि काय म्हणते, काय दिवसभर काय स्वप्न बघत राहतात काय माहिती, आम्ही काय दिवसभर स्वयंपाकघरामध्येच बसून राहायचं का, आम्हाला दुसरे काम काहीच नाही का असं टुमना त्या मनूच्या पत्नीनं फसूला मारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी आपल्याला माणसाची प्रवृत्ती कळते की ज्या मुलाचं शिक्षण फरसूने केलं आणि ज्या मुलांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जावं म्हणून ज्या फरसूने काबाड कष्ट करून आपल्या हातापायची बोट खराब करून सुद्धा आज त्याच फरसूला जर त्याच्या घरामध्ये योग्य वागणूक मिळत नसेल तर अशा औलादीला घेऊन काय करायचंय असं फरसूला वाटत असेल कदाचित. बघा, तिघही मोकाट जेवत होते, हे खानावळ फरसूच्या घशातून उतरू देत नव्हती. रोजचे हे मुके घास त्याच्या डोळ्यात आसू आणत होते. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवण व्हायची, मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बाबा तू स्वर्गात आहेस. बघा, आता जर आपण बघितलं शहरी भागामध्ये, विद्यार्थी मित्रांनो आपण जर शहरी भागामध्ये राहत असाल तर कदाचित आपल्याला सुद्धा एक गोष्ट जाणीव असेल, या गोष्टीची तुम्हाला सुद्धा जाणीव असेल की आपल्या घरामध्ये आपले आई वडील किंवा आपले वडील आपल्या घराच्या बाहेर जर कुठं नोकरीसाठी जात असाल तर तुमचे वडील सुद्धा तुमच्या सोबत जेवत नाही. याचं कारण की त्यांना कामाची गरज असते आणि ते कामासाठी ते त्या ठिकाणी सकाळी बाहेर गेलेले असतात म्हणून ते जेवू शकत नाही. पण संध्याकाळी जर आपण आपल्या वडिलासोबत आपल्या आईसोबत आपल्या बहिणीसोबत आपल्या कुटुंबात असणाऱ्या सर्व व्यक्तीसोबत जर सोबत जेवत असाल तर तुमच्यापेक्षा सौभाग्याचं दुसरं कोणी सांगता येणार नाही. पण जर तुमच्या आई वडिलापेक्षा तुम्ही स्वतंत्र जेवत असाल, आई वडिलाला बाजूला ठेवून जर तुम्ही स्वतंत्र जेवत असाल तर तुमचे इतका दुर्भाग्यपूर्ण असणारं कोणीच नाही. म्हणून जसं परसू म्हणतो की आता चार माणसाचं जेवण ते सुद्धा मुकमुक जेवायचं, याच्यामध्ये कोणी काही बोलत नाही, शांत पद्धतीनं जेवायचं, सासून काही बोलत नाही, मुलगा काही बोलत नाही, परसू तर काहीच बोलत नव्हता. तिथं त्या टेबलवर बसल्यानंतर त्याचं घास सुद्धा खाली उतरत नव्हता कारण की त्याला टेबलवर बसून जेवायची सवय नव्हती. पूर्वी काय करायचं, जेव्हा परसूची पत्नी जेव्हा जेवण वाढायची तेव्हा ती काय करायची, आपल्या जे घराचं पडवी म्हणजे या ठिकाणी जेवलं जातं, ज्या ठिकाणी बसलं जातं त्या पडवीमध्ये जेवण व्हायचं. आणि त्या जेवणामध्ये जेवण करत असताना मनूची आई जी आहे ती मनूची आई प्रार्थना करायची आणि त्या प्रार्थनेमध्ये काय म्हणायची, आमचे बाबा आमचे बाप्पा तू स्वर्गात आहेस, तूच सर्व तूच तू काय आहेस, तूच करता आहेस, तूच धरता आहेस, तूच विघ्न करता आहेस, तू सांभाळत आहेस असं ती देवाकडे ती प्रार्थना करायची. आणि ही प्रार्थना झाल्यानंतर सगळे काय करायचे, जेवायला सुरुवात करायचे. पण परिस्थिती किती उलट आलेली आहे या मनूवरती या फरसूवरती, जो आई जो पत्नीच्या प्रार्थनेनंतर जेवू घालायचा आज त्याची पत्नी तर त्याला सोडून गेलेली आहे पण या ठिकाणी त्याला काय दिसतंय, त्याचं आयुष्य हा बदलला गेलेला आहे आणि त्याला आता मुलाच्या घरी राहावं लागतं पण तिथे जेवण सुद्धा त्याला शांत पद्धतीने जेवावं लागतं म्हणून त्याचं घास सुद्धा खाली उतरत नाही.
बघा, एक सुरात प्रार्थना, एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं, मनूच्या आईची टकळी चालायची, मनू तर जेवता जेवता उठून नीना सिबलशी मस्ती करायचा, तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत, मग रिद्धी व्हायची, घासाघनी पोटात माया उतरायची, जेवण तरी कसं असायचं, एखादी भाजी, कधी डाळ, सुकी बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या, असंच काहीतरी। बघा, जो गावाकडचं जेवण असतो, गावाकड जेवणामध्ये फक्त एक भाजी आणि भाकर एवढीच असायची, मग कधी डाळ, कधी सुकं बोंबील, कधी भात, कधी तांदळाच्या रोट्या, अशा प्रकारचं जेवण हे ग्रामीण भागामध्ये असतं आणि आज सुद्धा मिळतं। आणि मनू या ठिकाणी लेखक म्हणतात की जसं मनूची आईची प्रार्थना संपल्यानंतर सगळे जेवायचे आणि त्या ठिकाणी मनूच्या आईची टकळी चालायची, टकळी म्हणजे सारखं बोलत राहणे, टकळे म्हणजे सारखं बोलत राहणे, मनूची आई सारखं बोलत राहायची, काय पाहिजे का, हे घे ते घे असं बोलत राहायची। आणि मनू जेवता जेवता उठून तो नीना आणि सिबलशी मस्ती करायचा आणि तासभराच्या गडबडीमध्ये, जेवणाच्या गडबडीमध्ये, मग त्यामध्ये कोणाच्या प्रत्येकाच्या घासागणिक, प्रत्येकाच्या घासोबत जी माया होती, जे प्रेम होतं, जे वात्सल्य होतं, ज्या आईनं प्रेमाने बनवलेला जो स्वयंपाक होता ते पोटात जायचं आणि तेच पोटात गेलेलं अन्न तो एकदम चांगल्या पद्धतीनं पचन व्हायचं, कारण की त्या जीवनामध्ये प्रेमळपणा होता, प्रेम होता, वात्सल्य होतं, म्हणून ते जीवन पचायचं। पण आज सुनीनं केलेलं पंच पक्वन सुद्धा मनूच्या या फरसूच्या गळ्याच्या खाली उतरत नाही, त्याचं कारण की त्या जीवनामध्ये वात्सल्य नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, म्हणून त्याला ते जीवन गिळत नाही। बघा, पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीत झेपावं, तसा आपला संसार होत्याच नव्हता झाला, वाडीत खपताना पायाला तार किंवा खेळा लागला की आणि आठवड्यापर्यंतच बायको कोसूची मेनवात विजून गेली, कोणाची नजर लागली की पंजाची पुणे संपली, गेल्या जमिनीच्या पापाचा घडा आता वाहत आहे, नाही नाही हा मातीचा शाप असणार, ज्या मातीने हा संसार फुलवला त्याच मातीने उजाड केला, आपण कारले वाण्यासारखी तिचा बाजार मांडला, मनूने जमीन विकायला काढली आणि आपण बैलासारखी मान डोलावली, मनू अरे पोरा बोल रे काहीतरी, परसून राहून उमाळ्याने बोलून गेला, अरे तू जमीन विकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही, तू तुझ्या दुसऱ्यास नाहीस, आमचा जलम या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटते। बघा, जसं या ठिकाणी लेखकाला काय म्हणायचे की जसं केळीचं पान जसं झाडात एखादी वारं आल्यानंतर केळीचं पान ज्या झाडावर लागलेलं केळीचं पान तसं वारं आल्यानंतर झाडतून खाली पडतं, ते सगळं सपाट होऊन जातं, तसंच त्या केळीच्या पाण्यासह किंवा त्याच्या सारखं या ठिकाणी परसूचं जीवन काय केलेलं आहे, होत्याचं नव्हतं झालं, त्या ठिकाणी संसाराचा गाडा हाकणारी जी पत्नी होती या पत्नीचं सुद्धा निधन झालं, त्या वाडीमध्ये खपताना पायाला तार किंवा खेळा लागला आणि त्या तारेचा किंवा त्या खेळाचा विष तिच्या शरीरामध्ये गेला आणि शरीरामध्ये गेल्यानंतर तिचं म्हणजे वेसूचं कोसूचं म्हणजे जी फरसूची पत्नी होती कोसू, त्या कोसूचं आठवड्याभरामध्ये निधन झालं। लेखक ती परसू म्हणतो की जी माझी मेनवात होती ती मेनवातच विजून गेली, कोणाची नजर लागली आमच्या या संसाराला, जे आमचा संसार एकदम चांगल्या पद्धतीनं चालू होता, या आनंदी चालू असणाऱ्या संसाराला कोणाची नजर लागली की आमच्या पंजाची पुन्हा संपली, हे काही समजेना। बघा, असं कदाचित असू शकतं की गेल्या जन्मीचा पापांचा घडा कदाचित भरला असेल म्हणून असं काही घडलं असेल असं परसू म्हणतो, पण त्याला असं वाटतं की नाही 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 पुण्याने संपली आहे, हा नक्कीच मातीचा शाप आहे, आपण ज्या मातीने आपला संसार फुलवायला मदत केली, ज्या मातीने 1.5 एकर जमिनीमध्ये आपण ज्या या जमिनीवर आपण काय केलं, काळी कसदार जमीन आपण कष्ट करून त्याच मातीवरती आपण काय केलं, घर संसार फुलवला, 3 मुलींचे लग्न केलं, मुलूला शिकवलं, आज तीच माती आपण विकायला काढतो आहे, म्हणून कदाचित हा मातीचा शाप असायला असेल, म्हणून या ठिकाणी परशु म्हणतो कदाचित मातीचा शाप असू शकतो आणि या मातीला आपण काय केलंय, कारली वांग्यासारखं आपण तिला विकायला काढलं आणि म्हणूनही जमीन विकायला काढली। आणि परसू म्हणतो की मी सुद्धा काय केलं, बैलासारखी
मान डोलवली आणि म्हणतो म्हणू अरे पोरा बोल रे काहीतरी परसू न राहून कुमार यांनी बोलून गेला. तो म्हणतो की परसू म्हणतो की अरे म्हणू बोल काहीतरी बोल. असं बोलल्यानंतर ते म्हणतो की अरे तू जमीन विकलीस म्हणून माझ्या मनात काही राग नाही. तू जमीन विकलीस म्हणून माझ्या मनात काही राग नाही असं मनूला फरसू म्हणतो. कारण की मनूने ती जमीन विकायला काढली होती कारण मनूला असं वाटलं होतं की आता इथून जमीन विकली त्या जमिनीवर आपण काय करू चांगला वाडा बांधू आणि त्या वाड्यामध्ये किती दिवस आपण या खोप्यात राहायचं किती दिवस आपण अशा झोपडीत राहायचं आपण आता आपली जमीन विकू आणि शहरामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण घर घेऊ त्या घरामध्ये उरळीत राहिलेलं आयुष्य तरी चांगल्या पद्धतीने जाईल म्हणून त्या मनूने ती जमीन विकली. आणि फरसू म्हणतो आपण ती जमीन विकली म्हणून कदाचित या काळ्या मातीचा शाप कदाचित लागला असावा म्हणून ती कदाचित माझी पत्नी या शापामुळेच ती गेली असं फरसू म्हणतो. पण त्यातल्या त्यात तो फरसू मनूला म्हणतो की अरे मनू मी तुझ्यावर रागात नाही किंवा मला तू आपली जमीन का विकलास म्हणून मला राग आला नाही तर आपण ज्या मातीमध्ये आपला जन्म गेलं ज्या मातीमध्ये आपले आई आजोबा पंजोबा गेले ज्या मातीमध्ये आपण इतकं कसदार जमीन आपण करून ठेवली ज्या मातीनं आपल्याला इथपर्यंत सावरलं ती माती आपण विकायला काढली म्हणून थोडस वाईट वाटते बाकी काहीच नाही मला तेवढंच वाईट वाटते रे पोरा असं म्हणून त्यांनी मनूला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा बाबा जमीन निघली म्हणून आजो बंगला बांधता आला नाही तो उभा जलम त्या गोठ्यात काढा लागलो वा आज माणसासारखं घर मिळालंय परमेश्वराय आभार माना नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली माझी जमीन गेली चालूच. बघा जसं मनूने परसू सांगतो मनूला की अरे पोरा मला जमीन विकली म्हणून राग आला नाही फक्त मला एवढंच वाटलं की आपल्या ज्या या जमिनीमध्ये आपला पंजोबा आपण आपलं एवढं आयुष्य गेलं आज ती जमीन विकली म्हणून थोडस वाईट वाटतं. त्यावर मनू म्हणतो की बाबा काय नुसतं जमीन विकली म्हणून सांगताय आपण जमीन विकली म्हणून तर आपल्याला घर बांधता आलं आपल्याला हा बंगला बांधता आला नाहीतर आपल्याला हा अख्खा जन्म माझा आणि तुमचा राहिलेला जो जन्म आहे जो आयुष्य आहे आपल्याला या गोठ्यामध्येच काढावं लागलं असतं. आपल्याला जमीन विकली म्हणून काय मिळाले किती चांगल्या पद्धतीनं घर मिळालेलं आहे म्हणून काय करा परमेश्वराचा आभार माना आणि की आपल्याला चांगल्या पद्धतीनं घर मिळाले नुसतं काय म्हणता की जमीन विकली असं म्हणू नका असं म्हणू त्याच्या वडिलाला सांगत आहे. पुढे बघा पाल अंगावर पडावी असे मनूचे शब्द ऐकून फरसूचे अंग थरारले सुनबाई जेवायची थांबली होती. मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. फरसूला पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. पुढ्यातली बशी सरकून तो उठला. सुनबाई जेवू लागली मनू जेवू लागला. बघा जे मनूचे शब्द ऐकून मनूचे शब्द ऐकल्यानंतर फरसूला आज काहीतरी वेगळंच वाटलं की अरे हा मुलगा असा का बोलतो आपण ज्या जमिनीला आपण जी जमीन आपल्याला इथपर्यंत या परिस्थिती पण आणून ठेवली ज्या काळ्या मातीने आपल्याला या परिस्थिती पण आणून ठेवलं आज त्या काळ्या मातीला आपल्याला शब्द बोलणं हे चुकीच आहे. आणि हे ऐकल्यानंतर मनूचे शब्द ऐकल्यानंतर त्याला आपल्या संघ स्वतःच्या अंगावर पार जशी पाल पडावी तशीच त्याचं अंग थरथरलं कारण ते शब्दच तसे होते. आता या दरम्यान की त्याची सुनबाई जी होती ती सुनबाई म्हणजे मनूची बायको ती सुद्धा जेवायची थांबली होती. आणि पण जो मनू होता मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा किंवा घर मिळाल्याचा अभिमान खूप मोठा बाळगत होता पण तो घर कसं मिळालं घराच्या मिळण्याच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे पण तो घर कसं मिळाला याचं काहीच दुःख नाही. आपण जमीन विकली याचं दुःख त्या मुलाला नाही फक्त मला घर मिळालं मला पत्नी मिळाली माझ्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं मी राहू शकतो याचा अभिमान त्या मुलाला कदाचित आला असावा म्हणून तो खुश आहे असं फरसू त्या ठिकाणी म्हणतो. आणि फरसू म्हणतो की फरसूला पोटामध्ये खड्डा पडल्यासारखं झालं आणि जी पुड्यामध्ये फरशी होती जी घरामध्ये घरासमोर त्याच्या समोरची बशी होती तो बशी सरकून उठला आणि त्या उठल्यानंतर त्याची सुनबाई आणि मनू दोघही त्या ठिकाणी काय केलेलं आहे जेवायला सुरुवात केले कारण की मुलासोबत त्या आपल्या फरसू सोबत मुलगा सुद्धा जेवला नाही आणि सुनबाई सुद्धा जेवली नाही. पण जेव्हा वडिलाचं जेवण झालं त्यानंतर बायकोसोबत जेवणारा हा मनू
त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. फरसू खांदे पडून मान खाली घालून रंगण्यात आला. बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच्या भिंती त्याच्या समोरच त्याची भली मोठी इमारत आकाराला येत होती. जेव्हा फरसूला मनूला जेव्हा घर बांधून दिलं त्या मनूला जसं घर पाहिजे जसं त्याच्या मनासारखं घर या बिल्डरने बांधून दिलं होतं आणि त्याच्या समोरच्या एका त्याच्या समोरच भली मोठी एक इमारत बांधकाम त्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि ती सुद्धा आकाराला येत होती असं फरसू म्हणतो. फरसूला वाटलं जमिनीवरचं जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरलं बागायत मातीला मिळाली मोठाले खड्डे खणले गेले भलं मोठं दगड विटाचं धूळ त्याच्यावर उभारलं गेलं तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल आणि या मातीची नाळ तुटली की माणूस पण कसं ते राहणार. पाय मातीवर असतात तोरच माणूस असतो. पोराने मातीशी नातं राखलं नाही आता बापाशी नातं सांगत नाही. सिमेंट दगड धोंड्याशी का कधी माणसानं नातं साधलं जातं. मातीनंच घडवलं ना आपण सर्वांना आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे. तिलाच विकून आपण या गुळगुळीत चकचकीत घराला राहायला आले आहे. बघा परत फरसूच्या डोक्यामध्ये विचार आलं की आपण ही जमीन विकली या जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरलं आता बागायत जी आपली जी जमीन जी बागायत होती या बागायत जमिनीला तिच्यामध्ये मोठे मोठे खड्डे खणले गेले दगडविटाचं डोंगर त्या ठिकाणी उभा राहिलं आणि इमारती उभा राहिल्या. या मातीला हे उभारत असताना काय वाटलं असेल या मातीमध्ये खड्डा करत असताना या मातीला काय जाणीव झाली असेल या मातीला किती त्रास झाला असेल ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं या मातीला आपण काय केलं त्या मातीवरून ट्रॅक्टर फिरवलं आणि तिथं मोठे मोठे खड्डे खणले आणि त्या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभा राहिलं आज या मातीला किती वाईट वाटलं असेल असं फरसू आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि परत सांगतो जोपर्यंत मातीशी नाळ एखाद्या व्यक्तीची आहे तोपर्यंत आपल्याला माणूस पण राहणार आहे आणि मातीशी नाळ तुटली तर माणूस पण राहणार नाही. म्हणून जो ज्या व्यक्तीचे पाय मातीवर असतात तोपर्यंत माणूस हा माणूस आहे आणि ज्या दिवशी आपलं मातीवरून पाय हटला जोपर्यंत तुमच्यामध्ये किती कुवत असेल पण तुम्ही किती श्रीमंत असाल पण जर तुमचं नातं मातीशी असेल आणि तुम्ही जर तुमचे पाय जर जमीन असाल तर तुम्ही कदाचित माणूस राहणार. पण तुम्ही तुमची श्रीमंती पाहून जर तुमचं मातीशी नातं तोडलं आणि जर तुमचे पाय जर हवेमध्ये उडत असतील तर तुम्हाला एक दिवस तीच हवा एक दिवस त्याच मातीवर आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि जो व्यक्ती आपल्या मातीशी नातं नाळ जोडून ठेवतो तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसानं नेहमी मातीशी नाळ ठेवायला पाहिजे. माणसाने माणुसकीनं माणसासोबत वागायला पाहिजे. या पोराने मातीशी नातं राखलं नाही आता बापाशी नातं तो ठेवणार नाही. सिमेंट दगड धोंड्याचं कधी माणसासोबत नातं जमत नाही. मातीनंच आपल्याला या सगळ्याला घडवलेलं आहे. या मातीनंच आपल्याला सगळ्याला सावरलेलं आहे आणि एक दिवस आपण सगळेच या मातीमध्ये जाणार आहोत कारण या मातीनंच घडवलं या मातीनंच संपवणार आहे. म्हणून मातीसोबत जे नातं आहे ते मातीसोबतचं नातं आपल्याला प्रेमाचं वात्सल्याचं आणि आपुलकीचं असायला पाहिजे असं फरसू या ठिकाणी आपल्याला राहतो. जी माती आपण विकून ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं त्या मातीला विकून आपण काय केलेलं आहे असं गुळगुळीत चकचकीत घर राहायला आलो त्याला अर्थ नाही. आपण स्वतःच्या कष्टाने जर बनवलं असतं तर ती गोष्ट वेगळी पण तुम्ही स्वतःची जमीन विकून जर तुम्ही स्वतःचं घर बांधत असाल तर तुमचे एकदम मूर्ख दुसरा कोणताही सांगता येणार नाही असं या ठिकाणी फरसू या वाक्यातून आपल्याला सांगत आहे. पुढे चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी तसं ते झाडही गेलं. आंबा फणस भेंडी नेवर सारी जमंदस्त झाली. म्हणून एकदा म्हणाला ही झाडं म्हणजे नुसता कचरा उंदरी कवडे येतात इथं आपल्या बंगडा पुढे जी झाडं अजिबात सोबत नाहीत का आपण मस्त गुलाब लावू. तेव्हा फरसू उत्तरला होता पोरा झाडं जंगली नसतात रे कवा आपणच माणसं जंगली कुऱ्हाडी घेऊन साग झाड कापणारी आपण माणसंच जंगली रे म्हणू. फरसूच्या जन्माआधीचे ती झाड फरसूच्या डोळ्या देखत तोडली गेली. मन त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबाची बाग फुलवली. बघा जसं चंद्राचं प्रकाश त्या चिंचेच्या झाडातून जसं चांदण पडावं तसंच
त्या घरातील जशी जुनी पुराणी जे पण वस्तू आहे ते वस्तू जशी आपण घरातली जुनी पुराणी वस्तू विकून टाकतो तसंच त्या मनोने सगळे झाड त्याने विकून टाकलं होतं. आणि तो म्हणायचा हे जी झाड आहेत ना ही झाड नुसती कचरा आहे, हे झाड म्हणजे नुसती कचरा आहे आणि या झाडामुळे घरामध्ये उंदीर कवडे जे विंचू हे आपल्या घरामध्ये येतात. आपण काय करूया या सगळे झाड आपण कापून टाकूया आणि आपल्या बंगल्या पुढं आपल्या घरापुढं इंग्लिश जे गुलाब आहे ज्याचं सुगंध दरवळतो अशी गुलाब आपण झाडापुढे लावूया. तेवर या जंगली झाड या ठिकाणी नको असं म्हणून जेव्हा फरसूला म्हणतो त्यावर फरसू म्हणतो की अरे पोरा झाड कधी जंगली नसतात रे, हे झाड तशीच असतात. तसं जंगलामध्ये असो शहरामध्ये असतो झाड कधी जंगली असतात, जंगली असतात ते माणसं. कारण याच माणसाने जंगल सपाट करून सिमेंटचं जंगल उभं केलं आणि याच माणसानं जंगल उभं सुद्धा केलेलं आहे. म्हणून झाड कधी जंगली नसतात, जंगली असतात तर काय, जंगली असतात तर काय असतात, माणसं असतात. कारण की याच माणसानं कुऱ्हाड घेऊन या झाडांना काय केलेलं आहे, कापलेलं आहे. म्हणून परसू म्हणतो की माझ्या जन्माच्या अगोदरची जी झाड आहेत आणि तुझ्या जन्माच्या अगोदरची झाड आहेत ती कापून त्या ठिकाणी गुलाबाचं झाड लावतो म्हणतास लाव असं तो सांगतो फरसू. बघा फरसू अरे रातच्या पारा एकटा बाहेर काय करते, अबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भांडणावर आला. अबू बघ पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घर सुद्धा पाडून टाकलं, शेवटी ती चिंजई पण कापली. माझा एकटा पूत तो सुद्धा आता माझ राहिलं नाही, जेजूस आता मला सुद्धा नेरत बरं होईल. बघा तो इकडे तिकडे फिरत असताना त्याला अबू नावाचा व्यक्ती जो त्याचा मित्र आहे तो मित्र त्याला आवाज देत आणि म्हणतो परसू अरे इतक्या रात्री तू कुठं फिरत आहेस, या इतक्या रात्री तू काय करत आहेस, तू झोपलं नाही का अजून असं परसू त्या परसूला तो अबू म्हणतो. त्यावर जो फरसू आहे तो अबूला काय म्हणतो, बघ फरसू जो बघ अबू सगळ्यात अगोदर माझी बायको गेली, मग माझी जमीन गेली आणि जी राहिली छोटीशी जी झाड होती जी चिंचेची झाड ज्यावर आपण बसायचो ती चिंचेची झाड सुद्धा या मुलांनी कापून टाकली, या मुलांना देऊन टाकली. आता माझा एकटा पूत म्हणजे माझा एकटा जो मुलगा होता तो सुद्धा माझा आता राहिले नाही, मला आता जीजस जो ख्रिश्चन धर्माचं देव आहे किंवा जो देवता आहे त्याचं ख्रिश्चन आपण जीजस म्हणतो, जीजसने आता काय करायला पाहिजे, मला सुद्धा घेऊन जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा मी एकदा मेलेलं बरं असं फरसू या अबूला सांगतोय. बघा अरे आयर रडते का परसू, मी तुझा दोस्त आहे अबू, इनूस मास्तर आहे, तुझा पोरगा आहे सुनबाई पोरी जावाई आणि तू कोणी तुला टाकणार नाही. आमचं फरसू खरंच डोकरा झाला आता अबू उसन हसत म्हणाला. बघा जो अबू आहे तो काय म्हणतो, अरे फरसू मी तुझा दोस्त आहे, इनूस मास्तर आहे, तू एकटा नाहीयेस, या समाजामध्ये तुझे भरपूर आहे, तुझे जावई आहे, तुझी सून आहे, तुझा मुलगा आहे, तुझ्या मुली आहेत, तुला असं का वाटतं की तू एकटा आहेस, तू एकटा नाहीयेस, तू असं तुला वाटतं की तू आता डोकरा झालास, डोकरा म्हणजे म्हातारा झालास, तू आता काय झालास, असं वाटतं की तू डोकरा झालास म्हणून असं काही बोलत आहेस. आणि हसत हसत तो अबू फरसूला सांगत आहे, अबू ही माया रक्त आहे माणसं, पण जमीन इकली पैसे आले ते बापाला विसरले, आता माझं कोणी नाही राहिलं, माझी जमीन गेली, मी तिला ऐकून टाकलं म्हणून कागद आणलं, मी सही केली, मी बेमानी केली, माझ्या मायेला फसिलं. बघा आता ही मालवणी भाषा आहे, मालवणी भाषेतील शब्द आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता त्यावर अबूला म्हणतो की मी माझ्या या जमिनीसोबत मी गद्दारी केलेली आहे, मी काय केलं, मी मला आता रक्ताचे नात्याचे लोकच माझ्यासोबत राहिले नाही, माझा मुलगा माझा राहिला नाही, माझी सून तर माझी नव्हतीच पण माझा मुलगा सुद्धा माझा राहिलेला नाही, माझी जमीन नाही, माझी बायको तर अगोदरच गेलेली आहे. आता परसू म्हणतो की मी जमीन विकली, जे पैसे आले ते पैसे घेतले आणि बापाला विसरले, आता माझं कोणी राहिले नाही, माझी जमीन गेली, मी तिला विकून टाकलं,
म्हणून जे कागद आणलं त्या कागदावर मी न बघता काय केलं, मी सही केली, मी या जमिनीसोबत गद्दारी केलेली आहे, मी बैमान आहे, मी माझ्या काळ्या आईला मी फसवलेला आहे, मी माझ्या काळ्या मातेला काय केलंय फसवलेला आहे, म्हणून आता जीजसने मला काय करायला पाहिजे, मला लवकरच घेऊन जायला पाहिजे असं अबू कोणाला या फरसू अबूला सांगत आहे. अरे येड्या, किती लोक जमीन विकतात, तू आपला नुसता रडत बोलायस बघ, टोपली भर पैसा मिळाला म्हणूला, आता आता मातीत हात घालायची गरज नाही, सुखात खा मरे परत. बघा जो अबू आहे तो अबू काय म्हणतो, अरे येड्या परसू तुला का कळत नाही, लोक तू एकटा जमीन विकलायस का, हजारो लोक जमीन विकतात त्यामध्ये तू तू पण तसाच विकलास, हजारो लोक जमीन विकतात त्यामध्ये तू पण विकलास, मग यामध्ये वाईट मानून घ्यायची कारण काय, तुला असं का वाटतं की तू बैमानी केलास, तुला असं का वाटतं की तू गद्दारी केलास, तुला असं का वाटतं की या जमिनीची तू नातं तोडलास, असं तुला का वाटतं, म्हणून अबू त्याला समजून सांगतो. आणि परत अबू म्हणतो की अरे जमीन तू विकलास तरीही तुला चांगले पैसे मिळालेले आहे, आणि त्या पैशामध्ये तू चांगला घर बांधलास आणि टोपलीवर पैसा मिळालं, आता मातीत हात घालायची तुला गरज नाही, तुझं जीवन जो राहिलेला आहे उर्वरित जीवन तू मरेपर्यंत या घरामध्ये सुखात राहा, सुखात खा आणि शेवटी मरून जा असं अबू या फसूला सांगत. बघा तो पैसा नाही रे अबू, तो आमचा आजा पंजा रंगत आहे, रंगताय रगताय नात तुटे नाही, रगताय शाप भोगायला लागताय, ते शाप मीच भोगीन, आता पैसा न सुख नाही, जेसूस माफ कर रे. बघा तो परत अबू काय अबूला म्हणतो की अरे अबू तो पैसा नाही रे, तो आमचा आजा जो आहे जो पंजा आहे त्यांचं रक्ताचं नातं त्या मातीसोबत होतं, जो पैसा मिळालाय तो पैशाचं नातं नाही, पण जी माती आपली होती, जी जमीन आपली होती, त्या जमिनीसोबत या जमिनीसोबत काय होतं, आपल्या माझ्या वडिलाचं, माझ्या पंजोबाचं, माझ्या आजाचं त्या ठिकाणी नातं होतं, आणि त्या ती जमीन आता मला शाप देत आहे, मी त्या जमिनीला विकून टाकलं, कारण की त्या जमिनीसोबत माझ्या आजोबाचं पंजोबाचं चांगलं नातं होतं, म्हणून ती जमीन आम्हाला आम्ही कसत होतो आणि मला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळत होतं, पण आता ती जमीन विकली म्हणून कदाचित त्या जमिनीची मला शाप लागलाय आणि तो शाप मी भोगीन, यामध्ये हा पैसा वगैरे काही नाही, याच्यात न सुख आहे न काही नाही, जीसस मला माफ कर रे, म्हणजे देवा मला माफ कर असं अबूला हा फरसू सांगत आहे. फरसूने हात जोडून आकाशाकडे बघितले, येड्या फरसू लोक जमीन विकून मजा करतात, गाड्या घेतात, बगले बांधतात, तुला आपलं जन्मभर ढोर हारक खप्याला पाय. बघा अबू म्हणतो की अरे येडा आहेस तू फरसू, लोक जमीन विकू मध्ये मजा करतात, बंगले बांधतात, गाड्या घेतात, आणि तुला तू एकटा विकलास म्हणून तुला काय वाटत आहे, हजारो लोक जमीन विकतात त्यात तुला काय वाईट वाटत आहे, लोक जमीन विकून गाड्या घेतात, बंगले घालतात, आणि तू तुला काय जन्मभर ढोरच राखायचे, तुला जन्मभर काय शेतात करायचं आहे, तुला जन्मभर काय शेतामध्येच काम करायचं आहे असं अबू फसूला सांगतो. बघा तू सुद्धा त्या बिल्डर हाका झाला रे अबू, फरसूने आवाज चढवत त्याला फटकारे, मग त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नाही ते ढोर आहे, जीवन तरी काय कामा, अबू आम्ही लागले रे आता वाटेन, पण आमची नातवन त्यांना कायच न रे, त्यांना कायच न रेणार रे, त्यांना पायाखाची जमीन नाही रे. बघा त्यावर फरसू म्हणतो की अरे अबू मला असं वाटतं की तू बिल्डरला मिळालेला आहेस, तू बिल्डरची भाषा बोलतोय, जणू तू बिल्डर सोबत तुझं काय आहे खाता आहे, आणि तू बिल्डर सोबत तू मिळालेला आहेस म्हणून तू असं बोलत आहेस. फरसूने त्याला असं म्हणलं आणि त्यांनी परत खालच्या आवाजात म्हणलं, अरे परसू माती नसली तर कोणतं काय जीवन आहे रे, आपल्याकडे मातीच नाही तर आपलं काय जीवन आहे, ठीक आहे आमचं अर्ध जीवन गेलं, आम्ही लागरोले अर्थ वाटले, म्हणजे आता आमचं जीवन संपत आलं, आमची वाट लागली, आमचं जीवन थोडं राहिलेलं आहे, पण आमची नातवन जे आमचे नातवंड आहे त्यांना जमीन कुठं आहे, त्यांना खेळण्यासाठी मैदान कुठं आहे, ते उद्या काय म्हणतील की अरे आम्हाला जमीन होती, आमची जमीन कुठं आहे, ज्या ठिकाणी आपण बघू, ज्या जमिनीमध्ये आपण दोन गोष्टी पाहायला येऊ की जमीन काय असते माती काय असते, हे उद्याचे येणारे नातवंड काय पाहतील असं फरसू अबूला सांगतो.
पुढचे पुढे बघून घेतील ते। अगो त्याच्या खांद्यावर धोपडत म्हणाला, आजकालची पोरं खूप हुशार आहेत, त्यांचे पाय जमिनीवर नाही, हे पोरं बोटीवर जातात, विमानात जातात, अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्यात पोर आपली। चल तू टाइम बघ, कवडा झाला जा नीच। बघा त्यावर जसं परसू सांगतो की अरे आज माझी चिंता नाही, माझं जेवण आयुष्य तर संपत आलेलं आहे, पण माझ्या नातवांचं काय, माझ्या नातवाला जमीन काय आहे आणि आपली माती कुठं आहे हे जर पाहिजे असेल तर ते कुठं जातील म्हणून मला वाईट वाटत आहे। त्यावर अबू म्हणतो अरे पुढचं पुढं ते पाहतील, तू तुझी तुझी त्याची तू त्याची चिंता करू नको, पुढचे पोर ते बघून घेतील आणि आजकालची जी पोरं आहेत ना ती खूप हुशार आहे, त्यांचे पाय जमिनीवर नाहीत, ते आकाशामध्ये उडत असतात, ते या बोटीवर ते बोटीवर प्रवास करतात, विमानात जातात, कधी अरबस्तानात जातात, अमेरिकेत जातात, इंग्लंडमध्ये जातात, कुठे कुठे पोर जातात, त्यासाठी तू त्यांचं त्यांची चिंता करू नको, तू तुझं उठ आणि टाइम भरपूर झालेला आहे, टाइम बघ कवडा झाला म्हणजे टाइम वेळ किती झालेला आहे, जा आणि नीज नीज म्हणजे तू काय कर आता झोप, असं सांगून अबू निघून गेला। त्याचे सावले मांजर सारखी घुटमळ त्याच्या मागे गेली। फरसू मागोमाग पाठमोरे अबूकडे पाहत राहिला, अचानक त्याची नजर डावीकडे वळली, त्याच दीड एकरच्या तुकड्यातून जी भली मोठी इमारत कुंभा सारखी वरवर येत होती, मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अकरळ विकळ भासत होती, इमारतीची काळी ठिपूस सावली, झाड झुडप सपाट केलेल्या शेताला कवटाळात सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती। फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे। बघा जेव्हा अबू तिथून निघून गेला, निघून गेल्यानंतर त्याची जी सावली होती ती सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागोमाग निघून गेली आणि परसू त्याच्याकडे बघत राहिला आणि अचानक परसूची नजर डावीकडे गेली आणि डावीकडे वाळल्यानंतर त्यांना त्याची जी दीड एकर जमीन होती त्या दीड एकरच्या जमिनीमध्ये विकल्यानंतर त्या जमिनीमध्ये एक जी इमारत उभी होती ती त्या इमारतीमधून जो मंद प्रकाशात मंद प्रमाणामध्ये चांदण्यामध्ये प्रकाश जे अकरा विकळा रूप घेत होत आणि त्या इमारतीची काळी सावली जी होती ती झाड झुडप सपाट केलेल्या शेताला कवटाळत ती सुस्तावल्यासारखी अव्यास्तपती पसरली होती, कारण की त्या दीड एकराच्या जमिनीमध्ये दीड एकर जी जमीन होती त्या दीड एकर जमिनीमध्ये जी इमारत उभी राहिली त्या इमारतीची सावली खाली येत होती। कदाचित अबूला त्या परसूला असं वाटत होत हीच तिची सावली आहे, ती सावली काय आहे आपल्या मातीची तीच सावली आहे असं परसूला त्या ठिकाणी वाटलेलं आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखकाला हेच सांगायचं आहे, आपलं नातं शेवटी शेवटपर्यंत आपलं नातं मातीशी ठेवा, जरी तुम्ही किती मोठे झाले असाल तरी तुमच्या आयुष्यामध्ये आपण आपले पाय आपण जमिनीवर ठेवले पाहिजे, कारण जो माणूस मातीशी नाज जोडून ठेवतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच खचत नाही किंवा त्याला कधीच काही कमी पडत नाही, पण जो माणूस आपली ना मातीशी नाग तोडून तो माणसाने माणुसकी सोबत वागत नाही तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कधीच खुश राहणार नाही। जसं म्हणू स्वतःची शेत विकून तो घर बांधला आणि आपल्या वडिलाला ज्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे, अशी जर मुलं त्यांच्या वाट्याला येत असेल तर आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं उदाहरण आपल्याला या पाठाच्या माध्यमातून शिकायला मिळालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत मर्मदायक आपल्याला हा पाठ होता, अत्यंत वेदनादायक पाठ या ठिकाणी आपल्या लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आशा नाही तर मला खात्री आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल। जर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजूनही काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर PWL लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पाहत रहा पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।